मंडळी, सकाळी उठल्यावर स्वयंपाकघरातील ही एक वस्तू चुकूनही पाहू नका, नाहीतर राहू केतूच्या प्रभावामुळे अनिष्ट घडू शकते, संपूर्ण घरावर गरिबी येऊ शकते. वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला मुख्य मानले जाते. जर घर शरीर आहे तर स्वयंपाकघराला आत्मा म्हटले आहे. स्वयंपाकघरात जर वास्तुदोष निर्माण होतो तर याचा वाईट परिणाम पूर्ण परिवारावर दिसून येतो. म्हणून वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला जास्त महत्व दिले आहे. सकाळी झोपेतून उठल्यावर स्वयंपाकघरात प्रवेश करत असाल तर चुकूनही ही एक गोष्ट पाहू नका, नाहीतर देवी अन्नपूर्णा नाराज होऊ शकते आणि घरात आर्थिक संकटांना सामोरे जावे लागू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणती वस्तू सकाळी नाही पाहिली पाहिजे. पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. मित्रांनो, वास्तुशास्त्रात स्वयंपाकघराला खूप महत्व आहे. स्वयंपाकघरामुळे संपूर्ण परिवाराचे स्वास्थ्य जोडलेले असते. स्वयंपाकघरात सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा दोघेही येतात, पण आपल्याला त्यांचं संतुलन करता आलं पाहिजे. नकळत आपल्याकडून स्वयंपाकघरात काही चुका घडून जातात आणि यामुळे देवी अन्नपूर्णा आपल्यावर कोपू शकते, कारण स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णेचा वास असतो. जर अन्नपूर्णा देवी नाराज झाली तर घरात धनहानी होऊ शकते, घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणून स्वयंपाकघरात सकाळी ही गोष्ट कधीही पाहू नका. सकाळी उठल्यावर तुम्ही स्वयंपाकघरात जात असाल तर चाकू आणि कात्री ह्या वस्तू पाहू नका. या वस्तू नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि सकाळी या वस्तू पाहिल्यावर व्यक्तीवर नकारात्मक परिणाम होतो आणि घरात क्लेश सुद्धा होऊ शकतो. रोज तुम्ही चाकू पाहत असाल तर समजून जा घरात लवकरच गरिबी येणार आहे. महत्वाची गोष्ट, जर सकाळी स्वयंपाकघरात तुमच्याकडून दूध किंवा तेल सांडत असेल, जेवणात मीठ जास्त पडत असेल किंवा स्वयंपाकघरात हातावर गरम तेल उडत असेल, तर समजून जा तुमच्या घरात वास्तुदोष खूप मोठा आहे. घरात नकारात्मक ऊर्जा आहे. यापासून तुम्ही तुमच्या घराला वाचवले पाहिजे. यावर एक सोपा उपाय हा करा, घरात बनवलेली पहिली चपाती गाईला खाऊ घाला आणि शेवटची चपाती कुत्र्याला खाऊ घाला. असे केल्याने घरातला वास्तुदोष निघून जातो आणि राहू केतूचा प्रभाव कमी होतो. शनिदेवाची कृपा घरावर कायम टिकून राहते आणि घरात सुख समृद्धी नांदते. स्वयंपाक करताना तुमचे तोंड पूर्वेकडे असले पाहिजे. स्वयंपाक करताना तुमची पर्यायी दिशा ही पश्चिम असावी. महत्वाची गोष्ट की स्वयंपाकघरात देवी अन्नपूर्णेचा फोटो पूर्व दिशेला असला पाहिजे आणि महिलांनी आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाकघरात कोणतेच कार्य नाही केले पाहिजे, कारण घरातील स्त्री ही लक्ष्मीचे रूप असते. म्हणून महिलांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.